येत्या दोन दिवसानंतर शहरात लाखो भाविकांचे वाहने देशभरातून येण्याची शक्यता आहे अशातच आधीपासून दंड वसुलीच्या शिकारीच्या नावाखाली पुन्हा वाहतूक पोलिसांची बल्ले बल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर भाविकांचे वाहने अडवून त्यांच्याकडून जर वसुली सुरू झाली तर नक्कीच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार अशा स्थितीतच वाहतूक पोलिसांची चालांच्या नावाखाली वसुलीचा धंदा बंद करण्यात यावा अशा मागणीला आता जोर धरत आहे शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले का हे अनेक अपघातावरून दिसून येत आहे इकडे वाहतूक पोलीस बांधव दंड वसुलीच्या शिकारीत व्यस्त असताना दिसून येतात तर दुसरीकडे अनेक ट्रक नो एंट्री मार्गाने प्रवेश करीत अनेकांचे अपघात करीत आहे तर तिसरीकडे नेमून दिलेल्या पॉइंटवर काहीच वेळ हजर राहून पुन्हा तेथे ते दांडी मारून फिक्स वसुली पॉइंटवर झुंड बनवून अनेक वाहन चालकांची दंडाच्या नावाने शिकार केली जात आहे इकडे मंगळवारी जयस्तंभ चौक सहकार भवन समोर भीषण अपघात घडला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या प्रतिनिधीने शहरातील सिग्नल पॉइंट वर इतर ठिकाणी पाहणी केली बुधवारच्या सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान जयस्तंभ चौक सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर इरविन चौक राजापेठ पोलीस स्टेशन समोर एकही वाहतूक पोलीस आढळून न येणे म्हणजे शहरात वाहतूक व्यवस्थाची एसी तेसी नाही का आमचा हेतू वाहतूक पोलीस विभागाला टार्गेट करणे नाही मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालणे ट्रॉफिक जामची परिस्थिती निर्माण न होणे हा आहे आमच्या सिटी न्यूजच्या कॅमेरात अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटीवर लक्ष न देता फक्त फिक्स पॉईंटवर हजर राहून मोबाईलवर गप्पा मारताना कैद झाले आहेत